करण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. इथे मी अर्धा किलो कैरी घेतलेली आहे. कैरी घेताना आहे ना कडक कैरी बघून घ्यायची आहे. आणि बारीक चिरून गूळ घेतलेला आहे. पाव चमचा वेलची पावडर, पाव चमचा साधं मीठ. कैरी घेताना आहे ना मी स्वच्छ धुवून पुसून कैरी घेतलेली आहे. आता आपण या कैरीची साल काढून ना फोडी करून घेऊया. कैरीच्या साली काढून आहेत ना अशा बारीक फोडी करून घेतलेले आहे. फोडी आता आपण सर्व ना एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे. त्यात आपण ना थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि आपण ना 10 मिनिटं आपण या कैऱ्या शिजवून घेऊया. मीडियम गॅसवर ठेवून आहे ना झाकण ठेवायचं आहे. आणि 10 मिनिटं आपण ना कैऱ्या चांगल्या शिजवून घेऊया. आता 10 मिनिटं झालेली आहे. आपण आता झाकण उघडून बघूया कैरी शिजली काय. बघा कैरी आपली छान अशी नरम शिजलेली आहे. आता आपण ना गॅस बंद करून घेऊया आणि थंड करून घेऊया. आता आपली शिजवून घेतलेली कैरी पूर्णपणे गार झालेली आहे. आता आपण ना एक वाटी घेऊन किती झाली आहे ती मापून पाहूया. आता कैरी आपली एक वाटी झालेली आहे. त्याच वाटीने आपण ना असा बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेऊया. आता आपण यात गूळ पण टाकून घेऊया. पाव चमचा वेलची, पाव चमचा मीठ. आणि आपण ना थोडंच पाणी घालून ना बारीक असं पेस्ट करून घेऊया. आपलं सर्व मिश्रण आहे ना हे बघा बारीक अशी पेस्ट करून घेतलेलं आहे. आता आपण ही केलेली पेस्ट आहे ना ती आपण या गाळणीने ना छान अशी गाळून घेऊया. आपली पेस्ट तयार आहे. गाळून व्यवस्थित घेतलेली आहे. ही पेस्ट आहे ना आपण एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवून आपण ना फ्रीजमध्ये ठेवायची आहे. आपल्याला आठवडाभर ना हे व्यवस्थित अशी टिकू शकते. आपल्याला जेव्हा पणं हवं असेल ना तेव्हा आपण काढून करून पिऊ शकतो. पणं बनवण्यासाठी आहे ना इथे मी एका टोपामध्ये आहे ना 2 ग्लास थंड पाणी घेतलेलं आहे. आता आपण यात ना पणं टाकून घेऊया. आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता आपलं पणं तयार आहे. आता आपण पणं ग्लासामध्ये ओतून घेऊया. अशा प्रकारे आपलं थंडगार पणं तयार आहे.